उन्नतीच्या संकल्पनेतून 2047 पर्यंत भारत देश विकसित भारत बनेल यात शंका नाही. मोदी सरकाराकडून भारतवासीय स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत राबवत असलेले प्रशासन तुमच्याद्वारे व भारत विकास यात्रा आमदार राजेश फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी प्रतिज्ञा घेऊन यात्रेचे भव्य स्वागत कुंभारजुव्यात करण्यात आले. कुंभारजुवा विलेज पंचायतचे सरपंच नंदकुमार शेठ यांचे सहकार्य फार मोलाचे ठरले. यावेळी रंगमंचावर MLA कुंभारजुवा राजेश फळदेसाई, सरपंच नंदकुमार शेठ, पंच मेंबर्स सचिन गावडे, पंच मेंबर्स मिस सेजल गावडे, उपसरपंच विंदा जोशी, BDO शेटिये, हेल्थ ऑफिसर ब्रिंदा बारेटो, चाइल्ड वेलफेअर आरती नार्वेकर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला परब, SCA गोवा खातीर फोणेच्यान महेंद्र गावकर. तसेच आमचे डेप्युटी सरपंच बाय विंदा, तसंच माझा मित्र पंच बाब सचिन, तसेच सेजल आणि हंगा सगळे जमिल्ले माझे भाऊ भयणा, तसेच बाकीचे उपस्थित मीडिया आणि सगळे ऑफिसर, खरोखरच आमकां आनंद जाता. तुम्ही पहिले असतले ह्या 9 वर्सांत जे मोदीजीचे जे किती विजन असलेले त्या BJP सरकारान आमकां किती करून दाखयला हे तुम्ही सगळ्यांनी पळयले असा. म्हाका सांग, आज पर्यंत सरकार तुमच्या दारी केन्ना पळयले? आमच्या डॉक्टर प्रमोद सावंताच्या ह्याच्या खाली आम्ही प्रत्येकाच्या घरा घरा ऑफिसर बसता. एवरी सॅटर्डे तांकां एक ऑर्डर दिल्ली आसा, जी लोकांची कामां जी खंय उरल्या ती करपाची. स्वताक तो एवरी फर्स्ट विकाच्या फर्स्ट फ्रायडेक तोही आपूण एक लोकां कडेन संवाद साधता. तुम्ही केन्नाच पळयलना, कारण मोदीजीचे जे विजन असा, आता 100 इयर्स जेन्ना 1947 आमचे जेन्ना गोंय स्वतंत्र झाले ते 2047 पर्यंत, म्हणजे तेणी 2047 हेजेर आमचो जो भारत देश हा वो खंयच्या पदाचेर पावतलो हे तुमकां आमकां सगळ्यांक कळोंक जाय. म्हणून मोदीजीन पयरूच एक स्कीम तयार केल्ली आसा, तितून भितर 18 स्किमी आसा. 18 जाणांच्यो म्हणजे त्या वेगवेगळ्या पद्दतीचे स्किमी आसा. तुम्ही जाणा आसतले 13,000 करोड हे मोदीजीन पयरूच फाटल्या दिसांनी स्किमी लॉन्च केल्ली आसा. तितून 18 भाषेचे प्रत्येक मनशाक 18 भाषेचे हे काम करूंक मेळटा. पण प्रत्येक जणांक आनी 5 दिसांची ट्रेनिंग आसता. 5 दिसांच्या ट्रेनिंगेक सुद्दां जेन्ना पळय गेले हांव मुद्दम जावन सांगता, कोणाक एकदां कळचें ना, कोण मिटींग अटेंड करना म्हण तांकांय लक्षांत येवचें ना. जेन्ना 5 दिसांक जेन्ना तो वयता पर डे 500 मेळटा, आमकां कितें फायदो म्हणटले कोणी? 5 दीस जशी ट्रेनिंग जाली ऑन द स्पॉट 15,000 तेंच्या अकाउंटारूय येता, कारण तेका ते किट घेवपाक जावं बाकीचे कित्याक. त्याच बरोबर 1,00,000 रुपया मेळटा हे फक्त 1.5 वर्सांक लागून 5% इंट्रस्ट तुम्ही पळयलां आसतलें. तेच्या उपरांत 1.5 वर्सांक जेन्ना पळय ते भरले, 1 वर्सांत 1,00,000 जेन्ना परत तुम्ही रिटर्न भरलो तुका परत 2,00,000 मेळटा. म्हणजे तुम्ही पळया, आमी जर एक बँकेन जर वयतलो हे कोणी जाणा आसतलो, कारण 25,000 सुद्दां जरी लोन जर घेवपाक गेलो जाल्यार तेका बँक हे हाड ते पेपर हाड हे हाड अशें करून तरी सुद्दां तेजो टायम पिरियड जाता. एकदां ते निराशा जावन परत घरा येता. हे फक्त तुमकां डायरेक्ट कांय तेजी फॉर्मिटी कांय ना. आमचो सरकार BJP सरकार पळय कशी स्किमी दिता हेचो फायदो घ्या. आय थिंक मोर देन 300 to 500 स्किमी हा ह्यो ह्यान पयलीं कोणा कडेनच फॉर्म पावनासलेली, कारण अटल आसरा म्हूण बाकीचे खुबशे स्किमी हा. फक्त आमी घेवपाक जाय. जर कोणाक आतां आमचे सगळे ऑफिसर हांगा बसलेले ऑफिसरूय तुमकां मार्गदर्शन करतले, जर कोणाक कळलेले ना जाल्यार आमी मंडे परत स्पेशल ऑफिसरांक आपोवन आमच्या ओल्ड गोवा ऑफिसान सुद्दां आमी टेबल घालून 1 वीक तो प्रोग्राम दवरतले, जेणे करून तुमकां जर फॉर्म सुद्दां जरी भरपाक कोणाक कळ्ळें ना जावं ऑनलायन हें जालें ना जाल्यार सुद्दां थंय येवन तुमकां आमचे ऑफिसर दाखयतले. हांवें एक टीम तयार केल्ली आसा, मंडेच्यान थंय येवन बसतले.
सगळ्यांनी याचा बेनिफिट घेऊचो. आमच्या सरपंचांक, डेप्युटी सरपंच, पंच मेंबरांक सगळ्यांक सांगता ही स्कीम जी पण असा ही काना कोपऱ्यात म्हणजे घरा घरा व्हरून पावया, कारण त्याचो बेनिफिट आमच्या मोदीजीन जो पण तयार केलेलो असा गोवा गव्हर्नमेंटान डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्र्यान हो तुम्ही लोकांक गरिबांक हे पर्यंत पावया, कारण याचा फायदो खूप लोकांक जातलो. कारण आत्ता तुमकां सांगला तशें एक 25,000 जर बँकेन लोन काडटा तर 25,000 काढले सुद्दां जाल्यार ते भरता भरता म्हणल्यार त्याच्या बाबड्याचे 5,00,000 रुपये जाता आणि त्याका ते केन्नाच सूख मेळना. हे तुमकां फुकट मेळटा. फुकट मिन्स 5% इंट्रस्ट काय नाका त्याका. जस्ट एक तुझ्या आधार कार्ड आणि बाकीचो बँक पासबुक जाय त्याका नॅशनलायज बँकेचो. इतलेच जर करीत जाल्यार तुमकां सांगता खंय तरी तुमच्या घरान बरो उजवाड पडटलो. जे कोणाच्या घरान आपल्या कडेन बाबत जायना खरंच परिस्थिती ना त्यांना खरोखरच फायदा मिळतो. हा चढ वगत घेणार कारण मला आणि 2 पंचायती परत वसंग जाय. सो तुमकां खरंच तुम्ही एका उल्ल्याचेर इतली जाणा येयली बरं आसले. आता आमचे फुडें जे पण ऑफिसर आहात तेही तुमकां आमचे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानी 15 नोव्हेंबराच्यान अख्ख्या देशभर या विकसित भारत संकल्प यात्रेचे सुरुवात केली असा. या विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाटल्यांचा जो एम असा की 2047 पर्यंत आमचो देश हो डेव्हलप जावपाक जाय असे त्यांचे एक विजन असा, त्यांचे एक दृष्टी असा की आमची जी कंट्री असा भारत देश हो एक डेव्हलपिंग इकॉनॉमी म्हणून फुडें सरता. आमी वी आर नॉट डेट डेव्हलप. सो अमेरिका सारखेले देश हे सध्या डेव्हलप झाले असा. तसेच सो एका 25 वर्षाच्या कार्यकाळान जो अमृत काळ असा त्या 25 वर्सान भारत देश 2047 हो डेव्हलप जातो असे त्यांचे स्वप्न असा. आणि हे स्वप्न साकार करपाक लागून जे ग्रासरूट लेवलचेर जे म्हणल्यार ज्यो पंचायती आसा जी बाकीची सरकारी जी डिपार्टमेंटां आसा वेगळीवेगळी तांचो एक रोल हो भरपूर म्हत्वाचो आसा. आनी तो लक्षांत दवरून आयज नरेंद्र मोदीन आमचे जे पंतप्रधान आहात त्यांच्यानी सगळ्यांक ग्रासरूट लेवल सगळ्यांक उलो मारलेलो आसा. आनी आमी सगळ्यांनी मेळून जे हांगा आमी सगळे डिपार्टमेंटाचे हेल्थ डिपार्टमेंट हांगासर आसा, वुमन एन्ड चायल्ड एन्ड वुमन एन्ड चायल्ड डेव्हलपमेंटाचे आसा, तशेंच एग्रिकल्चर फिशरीज सगळे चडशे डिपार्टमेंटाचे हांगा आयज कोण कोण अधिकारी येयले आसा. तेजो एकूच एक मुद्दो आसा एम आसा की त्यो ज्यो सगळ्यो स्किमी ज्यो आसा सरकाराच्यो सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्मेंटाच्यो त्यो फिशरीजाच्या बाबतीन आसूं एग्रिकल्चराच्या बाबतीन आसूं जावं अटल आसरा तशें आतां रिसंटली एक लॉन्च केल्ली आसा PM विश्वकर्मा योजना. आनी ह्या योजनेच्या अंतर्गत खुबशे जाणांनी आमचें रजिस्ट्रेशन ऑलरेडी केल्लें आसा आनी रजिस्ट्रेशन चालू आसा. सो तुमकां सगळ्यांक आव्हान करता जे ह्या स्किमीन बसता जे बेनिफीट हातून घेवंक शकता अशे एक विविध स्किल्स डिपार्टमेंटाचे ऑफिसरांक हांगा मेळपाक जाय. आपल्याक खंयची बाबा स्किम्स लागू पडटा ते विचारपाक जाय. दे आर देर फॉर युअर हेल्प. सो तुम्ही तांकां कॉपरेटिव्ह केले कॉपरेशन दिले जाल्यार ते तुमकांच बरे पडटले. सो देट इज वाय तुमकां हांव सगळ्यां खातीर मागतां की तुमी जाता तितले लाभ घेवपाचो आनी इतलो उदंड प्रतिसाद दिल्या बद्दल हांव सराक सरपंच